नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे भरावी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी सुरेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आता आपण सुरू करणार आहोत गणित भाग 2 मधील 5वं प्रकरण, याचं नाव आहे निर्देशक भूमिती। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ही निर्देशक भूमिती प्रकरण आपण कधी पाहिलं। तर इयत्ता 9वी मध्ये आपण हे प्रकरण पहिल्यांदा अभ्यासले, बरोबर। पहिल्यांदा प्रकरणाचा अर्थ नेमका काय किंवा हे प्रकरण का शिकायचं आहे ते समजून घेऊया आणि मग आपण पाहूया या प्रकरणामध्ये आपण कोणत्या गोष्टी बघणार। बघा, निर्देशक भूमिती प्रकरणाच्या नावातच तुम्हाला दिसते, बरोबर। निर्देश करणे म्हणजे काय? बघा, आपण खेळत असतो किंवा एखाद्या ठिकाणी असतो त्यावेळी आपण सगळ्या दाखवतो असं बोटाने निर्देश करतो ना, की ते बघा तिकडे झाड आहे किंवा तो बघा तिकडे मुलगा आहे, असं आपण निर्देश करतो, बरोबर। नकाशा सगळ्यांनी पाहिलाय, बरोबर। नकाशामध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाचं जर स्थान निश्चित करायचं असेल तर तुम्ही काय करता, तर असं बोट ठेवून दाखवता की हा इथं हा हा भाग आहे, बरोबर। जर समजा तो नकाशा जर तुमच्याकडे पूर्ण नसेल आणि जर तुम्हाला एखाद्याला दुसरं फोनवरून वगैरे सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगणार? तर त्यासाठी तुम्ही भूगोलामध्ये शिकलाय स्थान आणि विस्तार, बरोबर। तर अक्षांश रेखांश त्याचा बरोबर काय करता, तुम्ही मेळ आणता आणि बरोबर ते ठिकाण तुम्हाला सापडतं, बरोबर। तर या ठिकाणी आपण काय वापरतो? निर्देश। त्याचं अजून एक साधं सोपं उदाहरण घेऊया। तर तुम्ही सगळेजण प्रार्थनेला उभा राहत असता, बरोबर। शाळेमध्ये प्रार्थना असते, तर त्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक वर्गाची एक अशी ओळ केलेली असते, बरोबर। आणि प्रत्येक ओळीमध्ये अशी विशिष्ट अशी मुलं अशी बरोबर उभारलेली असतात। जर एखादा विद्यार्थी समजा 9वीच्या ओळीत 5व्या क्रमांकावर असेल आणि जर त्याचं नाव आपल्याला माहिती नसेल तर शिक्षक कसे बोलवतात? मे त्या ओळ क्रमांक 5 मधील तो 5वा विद्यार्थी इकडे, बरोबर। म्हणजे सर काय करतात, तुमचे शिक्षक काय करतात, त्या विद्यार्थ्याचं स्थान निश्चित करतात, बरोबर ना। हे तुम्ही सगळे अनुभवले। मग याच प्रकारची जी स्थान निश्चिती असते ती बिंदूंच्या बाबत देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यासाठी आपण आलेख कागद बघितलं, बरोबर। आलेख कागद, त्याच्यावरती बऱ्याचशा छोट्या छोट्या रेषा असतात, काही आडव्या रेषा असतात, हे सगळं आपल्याला माहिती आहे, बरोबर। तर त्या ज्या आलेख कागदावरती आपण जर बिंदू काढला तर त्या बिंदूचा एक विशिष्ट निर्देशांक असतो आणि तो निर्देशांक आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकले, बरोबर। मग मागच्या इयत्तेमध्ये आपण दोन नाही एकाच अक्षासाठी पाहिलं होतं, कुठल्या? एकतर एक्स अक्ष किंवा एकतर वाय अक्ष, बरोबर। दोघांच्यासाठी एकत्रितपणे आपण पाहिलेलं नव्हतं, बरोबर। मग ते आठवूया जरासं बघा, तर संख्या रेषा सगळ्यांनी पाहिली, माहिती आहे संख्या रेषा काय असते, बरोबर ओळखले तुम्ही? ती एक अशी सरळ सरळ रेषा असते ज्याच्यावरती दोन्ही बाजूला दोन कोन असतो, म्हणजे काय केलं सांगा, असे बाण दाखवलेले असतात। मध्यावरती बरोबर काय असतो? शून्य असतो। आणि उजव्या बाजूला काय असतात? बरोबर आहे, धन पूर्णांक संख्या असतात। आणि डाव्या बाजूला ऋण पूर्णांक संख्या असतात, म्हणजे सगळ्या पूर्ण म्हणजे धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक संख्या जर एकाच रेषेवर दाखवल्या तर त्याला आपण काय म्हणतो? संख्या रेषा। आणि त्या संख्या रेषेवरील जर दोन बिंदू तुम्हाला दिले आणि त्या दोन बिंदू मध्ये जर अंतर काढा म्हटलं तर ते कसं काढायचं हे देखील तुम्हाला माहिती आहे, आपण आता बघणारच आहे। तर मित्र हो, या प्रकरणामध्ये आपण जे सगळं पाहणार आहे तर ते कशाच्या बाबतीत पाहणार आहे? तर आलेख कागद, आलेखावरील बिंदू, म्हणजे आलेख कागदावरील बिंदूंच्या बाबत। मग त्या दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं ते सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहे। त्यासाठी आपण वापरणार आहे अंतराचं सूत्र, म्हणजे ह्या प्रकरणामधला पहिला मुद्दा आपण शिकणार आहे अंतराचं सूत्र। त्याच्यानंतर आपण पाहणार आहे तर विभाजन, एखाद्या रेषाखंडाचं विभाजन केल्यानंतर। आता विभाजन करणे म्हणजे समजा एक रेषाखंड काढला त्याच्यावरती जर मी एखादा बिंदू काढला तर तो बिंदू काय करतो, त्या रेषेचे असे ठराविक दोन भाग करतो ना, किंवा जर दोन बिंदू काढले तर त्याचे तीन भाग होतात, तीन बिंदू काढले तर चार भाग होतात, बरोबर। मग ते विभाजनाचं सूत्र नेमकं कसं असतं तो दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला रेषेचा चढ, ओके, रेषेचा चढ म्हणजे काय ती एक वेगळी जी संज्ञा आहे ती आपल्याला पाहायची आहे। चला तर मित्रांनो, मग आपण सुरुवात करूया निर्देशक भूमिती या प्रकरणाला। तर मित्रांनो, अंतराचं सूत्र हे मागच्या वर्षी देखील आपण पाहिले, मी सांगितल्याप्रमाणे आपण एका संख्या रेषेसाठी पाहिले ना ते अंतराचं सूत्र। बघा, आता तुमच्या समोर मी एक संख्या रेषा काढलेली आहे, बरोबर। आता या संख्या रेषेमध्ये बघा, जर तुम्ही पाहिलं तर उजव्या बाजूला कोण आहे, बरोबर आहे, धनसंख्या, डाव्या बाजूला कोण आहे, ऋण संख्या, आणि जो मध्यावरती आहे ज्याला ओ अक्षराने दर्शवलंय तो म्हणजे ओरिजिन, ज्याला आपण काय म्हणतो, बरोबर आहे, सुरुवात, ज्याला काय म्हणतो आपण केंद्र म्हणतो, कोणाचं, ह्या संख्या रेषेचं केंद्र किंवा ज्याला आपण ओरिजिन असंच दर्शवतो, बरोबर। आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यावरती काही बिंदू घेऊया आपण। बघा, मी काय म्हणतो, तर तीन हा जो बिंदू आहे, तीन ठिकाणी असणारा किंवा तीन या स्थानावरती असणारा, त्याला मी पी नाव देतो। बघा, त्याच्यानंतर वजा एक आहे तिथे मी नाव देतो क्यू, आणखी एखादा बिंदू घेऊ आपण वजा तीन आहे त्याला म्हणू आपण आर, आणि इकडे सहा साठी आपण काहीतरी एस म्हणू, ओके। म्हणजे मी काय केलं, तर ह्या संख्या रेषेवरती
चार बिंदूंना मी स्थान निश्चित केलं. म्हणजे जर मी आता तुम्हाला विचारलं की यस या अक्षराजवळ कोणता बिंदू आहे, तर तुम्ही सरळ सांगणार तर यसचा हा कोणाचा सहाचा, सहाला निर्देश करतो आणि सहाचा निर्देशक कोण आहे, यस. तसंच तीन वजा तीन दिसते ना, वजा तीन ला कोण निर्देश करतो, तर आर, म्हणजेच आर चा निर्देशक किती आहे, वजा तीन हा आर चा निर्देशक आहे, बरोबर. तर हे आपल्याला माहित आहे. आता काय करूया आपण, तर या संख्या रेषेसाठी अंतराचं सूत्र आपल्याला माहित आहे. जर समजा तुम्हाला काय काढायचं असेल तर बिंदू पी आणि आर याच्यातलं आपल्याला अंतर काढायचं. आपण कसं दर्शवतो अंतर, तर डिस्टन्स काय म्हणतो आपण, पी कॉमा आर, म्हणजेच काय, पी आणि आर या बिंदूच्या मधील अंतर. तर ते अंतर काढण्यासाठी सूत्र असं आपण काही बघितलं नव्हतं. आपण सूत्र पाहिलं असेल तर एक्स वन वजा एक्स टू असं वगैरे, पण ते सूत्र नव्हे हे लक्षात घ्या. तर ते सूत्र नेमकं काय ते समजून घ्या. तर तुम्हाला कोणत्याही दोन बिंदूंच्या मधील जर अंतर काढायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, मोठा निर्देशक, याच्यापैकी कुठल्या बिंदूचा निर्देशक मोठा आहे ते बघायचं. म्हणजेच मी लिहितो बघा, जो मोठा निर्देशक असेल त्याच्यातून काय करायचं, लहान निर्देशक वजा करायचं. बघा आता मोठा निर्देशक लहान निर्देशक, आता बघा तर बिंदू पी आर, सॉरी बिंदू पी आणि आर यांच्या मध्ये तुम्हाला अंतर काढायचं, बरोबर. मग आता पी कोण आहे निर्देशक, तीन. आर निर्देशक कोण आहे, वजा तीन. आता तीन आणि वजा तीन याच्यापेक्षा मोठा कोण आहे, त्याच्यामध्ये कोण मोठा आहे, बरोबर आहे. तीन मोठा असणार कारण प्रत्येक धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते. मग काय करायचं, मोठा निर्देशक तीन वजा लहान निर्देशक वजा तीन, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की तीन वजा तीन असेल तर आपण काय करणार, हे वजा आणि वजाचा गुणाकार करणार, आपल्याला मिळणार तीन अधिक तीन. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला उत्तर किती मिळतं बघा, तीन अधिक तीन बरोबर सहा एकक. बघा मोजून, तर आर पासून पी पर्यंत अंतर बघा, एक एकक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, बरोबर सहा एकक आपल्याला अंतर मिळालं, बरोबर. चला आणखी एक बघूयाच्यात. आता आपल्याला पुढचं अंतर काढायचं आहे. समजा आपल्याला काढायचं आहे, काय काढूया आपण आता, तर क्यू आणि एस मधील अंतर काढूया आपण. कुठला, क्यू आणि एस मध्ये बघा किती येतं. मग आपण दर्शवताना डिस्टन्स क्यू एस म्हणणार, बरोबर. याला सुद्धा सेम सूत्र असं म्हणायचं नाही, आपण काय करणार आहे पुन्हा, हा मोठा निर्देशक वजा काय करणार आहे, लहान निर्देशक. आता क्यू आणि एस चे निर्देशक बघा, कोण आहे क्यूचा निर्देशक, वजा एस चा कोण आहे, सहा. यातला मोठा कोण आहे, अर्थातच सहा, कारण सहा कोण आहे, धन आहे, वजा एक ऋण आहे. म्हणून काय करणार सांगा, मोठा निर्देशक कोण घेणार आपण, सहा, बरोबर. आणि त्याच्यातून लहान निर्देशक वजा एक आपण त्यातनं वजा करणार आहे. पुन्हा इथं बघा, सहा अधिक एक होईल, कारण वजा गुणले वजा अधिक, आणि उत्तर किती बघा, सात एकक. बघा मोजूया आपण, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात, बरोबर सात एकक अंतर मिळालं का बघा. तर मित्र आता याचाच वापर करूया आपण. आणि अंतराचं सूत्र म्हणजे जर दोन अक्ष दिले किंवा एखाद्या अक्षावरतीच दोन बिंदू असतील तर त्याच्यावर त्याचं अंतर कसं काढायचं, सूत्र कसं मिळवायचं, ते आता आपण बघूया. मित्र हो, एकाच अक्षावरील दोन, सॉरी एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढण्याचं सूत्र ते मिळवण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा अक्षाच्या संदर्भात असणाऱ्या काही संज्ञा किंवा काही गोष्टी ज्या आपण मागील येत त्यांच्यामध्ये शिकलोय त्यास काय करूया, सुरुवातीला आपण त्याची उजळणी करूया. तर बघा, तुमच्या समोर एक आलेख कागदासारखा चौकून काढला, ज्याला आपण एक प्रतल म्हणूया. प्रतलाला आपण कोणत्या अक्षराने, एच अक्षराने दर्शवतो. समजा एच हे काय सांगा, प्रतल आहे. तर त्या प्रतलामध्ये मी एक उभी रेष काढले आणि त्याला बरोबर समांतर, सॉरी त्याला बरोबर अशी लंब असणारी दुसरी आडवी रेष काढली, बरोबर. तर या प्रतलामध्ये याला जो उभा असतो त्याला काय म्हणतात सांगा, कोणता अक्ष, वाय अक्ष म्हणतात. त्याचा वरती बघा लिहिताना त्याला असा वरती वाय आणि खालती काय लिहिता सांगा, वाय डॅश लिहिता. हा, आणि त्याच्यानंतर जो आडवा आहे तो कोणता आहे सांगा, एक्स अक्ष. तर त्याला इकडं एक्स आणि इकडे काय लिहिता सांगा, एक्स डॅश लिहिता, बरोबर. हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर या दोन्ही अक्षांचा जो छेदन बिंदू आहे, संपात बिंदू ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण कोणत्या अक्षराने दर्शवतो, ओ या अक्षराने, कारण त्याला ओरिजिन म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता बघा, ओ च्या उजव्या बाजूला एक्स अक्षावरती सगळे कोण असणार, धन, बरोबर. आणि ओ पासून डाव्या बाजूला सगळे कोण असणार सगळ्या एक्स अक्षाच्या, तर ते ऋण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओ पासून वरच्या बाजूला म्हणजेच वाय अक्षाच्या, वाय अक्षाकडे इथं कोण असं सांगा सगळे, धन, बरोबर आहे. आणि ओ पासून खाली असतात ते सगळे कोण सांगा, ऋण, बरोबर. हे आपल्याला माहिती आहे. हा,
आता त्याच्यानंतर आपण बघूया की जर बिंदू या अक्षांच्या वरती असते त्याचे निर्देशक आपण कसे लिहितो. हा तर बघा, जर तो बिंदू एक्स अक्षावरती असेल तर तो एक्स अक्षाच्या जर कुठेही म्हणजे इकडं असतो तर इकडं, जर समजा मी इथं असं ठरवलं की हा बिंदू पी आहे, काय म्हटलं मी बिंदू पी, तर ह्या पी बिंदूचा एक्स अक्षावरचा जर तो हा बिंदू जर पी एक्स अक्षावरती असेल तर याचे निर्देशक आपण दोन लिहू शकतो. का? कारण वाय आणि एक्स चे बरोबर, सो एक्स निर्देशक एक असणार आणि वाय निर्देशक दुसरा असणार. तर लक्षात ठेवायचं, तर ह्या पी चा निर्देशक समजा तो इथं कुठल्या तरी अक्षरावरती असेल तर एक्स निर्देशकाने मी एक्स असतो आणि वाय निर्देशक कोण सांगा शून्य असणार. म्हणजेच एक्स अक्षावरचा कोणताही बिंदू दर्शवताना वाय निर्देशक नेहमी काय असणार शून्य असणार बरोबर. आणि तसंच जर समजा मी एक दुसरा बिंदू घेतला क्यू जो वाय अक्षावरती आहे तर त्याचा एक्स निर्देशक नेहमी काय असणार शून्य असणार आणि वाय निर्देशक काय असणार सांगा जो काय असेल तो म्हणजे एखादा अंक असणार. म्हणजे नेहमी काय शून्य असते लक्षात घ्या, एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूसाठी बरोबर आहे वाय निर्देशक शून्य असतो आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूसाठी बरोबर आहे कोण एक्स निर्देशक शून्य असतो. म्हणजे जर समजा असं मी म्हटलंय की बिंदू बघा मी काय म्हटलं बिंदू पी हा एक्स अक्षावरती जर तीन या ठिकाणी असेल म्हणजे एक्स अक्षावरती जिथं तीन आहे तिथं असेल तर आपण लिहिताना काय लिहिणार पी ची निर्देशक पी हा बरोबर तीन शून्य. काय लिहिणार सांगा पी तीन शून्य. हाच बिंदू जर समजा वजा तीन स्थानी असेल तर आपण काय लिहिणार पी वजा तीन शून्य. लक्षात येते म्हणजे नेहमी वाय वायचा जो निर्देशक असणार तो कसा असणार नेहमी शून्य. अजून एका त्याचं उदाहरण बघूया. जर मी असं म्हटलं बघा काय म्हटलं बिंदू क्यू हा वाय अक्षावरती वजा नऊ या ठिकाणी असेल तर मी क्यू ची निर्देशक कसे लिहिणार बरोबर आहे एक्स निर्देशक शून्य आणि तो दुसरा जो वाय निर्देशक काय असेल वजा नऊ तर ते स्थान लिहिणार. म्हणजे लक्षात घ्या तर प्रत्येक बिंदू कुठं असणार कसं लिहायचं. कारण इथंच मित्र काय होतं सांगा तर आपलं जास्त कन्फ्युजन होतं, आपण जास्त गोंधळून जातो की नेमका कोणता निर्देशक कुठं आहे आपल्याला कळत नाही. हे मागच्या वर्षी आपण शिकलोय नववीला बरोबर, तरी देखील हे तुम्हाला आता कळवत असेल याची मला खात्री आहे. तरी देखील जर तुम्हाला काही शंका असेल याच्यामध्ये किंवा याच्यापूर्वी आपण जी किल्ली उजळणी आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर काय करा आमच्या टीमशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या सर्व शंकांचं निरसन करू. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर तुम्हाला अजून चांगल्या रीतीने समजून घ्यायचा असेल हा भाग तर काय करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि झोकासोबत शिकत राहा.